पूर्वीपासून तुमच्या घरामध्ये सेनेचं सगळ्या गोष्टी आल्यात आणि कसं तुम्ही सेना वाढताना पाहिली आहे, काय स्वप्न सेनेत असताना पाहिले आणि दादांच्या रूपाने ते स्वप्न कसं पूर्ण होतं जाताना तुम्ही मागच्या 5 वर्षात पाहिले? साहेब, सेनेत मूळ आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या तत्वाने सेनेचं सर्व राजकारण आणि कार्य चालतं. लहानपणापासून आम्ही वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे की निस्वार्थीपणे त्यांनी लोकांची खिशातल्या पैशांनी कामं केलेली आहेत. आज पावेतोपर्यंत एवढे 30 वर्ष त्यांचा कालखंड आहे राजकारणाचा, परंतु कोणीही 1 रुपयाचा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आजपर्यंत आरोप केलेला नाही. नवे नवे त्यांच्या काही साथीदारांनी त्यांचा विश्वासघात केला, परंतु माझ्या वडिलांनी आजपर्यंत सेनेची गद्दारी कधी केलेली नाही. आणि असेच काही जी माणसं आहेत की ज्यांनी सेनेला खऱ्या अर्थाने इकडे मावळपट्ट्यामध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या अर्थाने नावारूपाला आणलं आणि सेनेचं आमदार जे बाळासाहेब दांगट घडले ते खऱ्या अर्थाने या कट्टर शिवसैनिकांमुळे घडले. आज ह्या कट्टरवादाची व्याख्या बदलते आहे. लोक निष्ठावंत म्हणून आमदार अन्याय झाला म्हणून बाजूला सरकताय. ह्या लोकांसाठी काय काय, या लोकांचं काय उदाहरण तुम्ही समोर ठेवा, काय केलंय आणि ही लोक काय करताय? सर, निष्ठावंत म्हणजे आता ही खरं तर व्याख्या काळानुरूप आणि व्यक्तीपरत्वे फार फार बदलत चाललेली. कारण आम्ही ज्या पक्षाशी एकनिष्ठ होतो ज्यावेळेस आम्हाला संधी होती, कारण मुळात काय होतं आदिवासी प्रभाग जो येतो त्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आम्हाला संधी आली होती. ही संधी वारंवार येत नाही. ही ज्यावेळेस तुमचं रिझर्वेशन ओपनचं येतं ती ओपनची संधी आम्हाला आली होती. आणि यावेळेस काय झालं की आमचा दावा होता पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवारीसाठी, परंतु स्थानिक जे नेतृत्व होते आणि तालुक्यातलं जे नेतृत्व होतं त्यांनी आमचा तिथं बळी दिला आणि एका क्ष व्यक्तीला उमेदवारी देऊन टाकली. देण्यालाही विरोध नाही, परंतु त्याच उमेदवाराच्या घरामध्ये 2-2 पदं तुम्ही देत असतात. पहिली पदं त्यांचं पक्षाकडं जी विनवणी आहे पहिल्या पदासाठी ती माझ्या वडिलांनी केली होती. मग हे सगळं करत असताना त्याचं बळी आम्हाला का ठरवलं जातं, त्याच्या मागची काय काय अर्थकारण आहे, राजकारण आहे किंवा अनेक काय आहे, बरं हे जर आपण पाहिलं एकीकडं आपण मोठा अट्टहास करतो की उमेदवार सुशिक्षित असायला पाहिजे, उमेदवार आपल्या तालुक्याचं भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे, मग लोकांच्या उमेदवारांच्या जाऊन आपण पाया पडतो, पण आपल्या पोरांना आपण मोठं का करत नाही? कारण याच्या मागं काही राजकारण्यांची मनोवृत्ती अशी आहे की आपल्यापेक्षा एखादा लहान पोरगा जर आपला मोठा झाला तर त्याचं आपल्याला ऐकायला लागेल, त्याच्याखाली कांडं राहावं लागेल. ही अशी जी मनोवृत्ती आहे ही संकुचित मनोवृत्ती खरं तर बदलायला हवी. कारण लोकांची वेगवेगळ्या पक्षांचे जे विविध पक्षांचे नेते आहेत त्यांची लहान लहान पोरं आहेत त्यांची जाऊन ही आपली काही नेते मंडळी जाऊन पाया पडतात, परंतु आपल्या एखाद्या उमेदवाराला जो सुशिक्षित आहे ज्याला खरोखर वाटते की समाजकारण केलं पाहिजे, समाजातल्या विविध घटकांचा विकास केला पाहिजे, लहान मुलं असतील मुली असतील आरोग्याचे प्रश्न आहेत, खेळाचे प्रश्न आहेत, महिलांबाबतचे प्रश्न आहेत, याबाबत कोणीच पाहत नाहीये, मग ते बदल करण्यासाठी खरं तर युवक वर्गाने यायला पाहिजे. पण आपल्याकडचा युवक वर्गाला संधी दिलीच जात नाही. कुठलाच राजकीय पक्ष जेव्हा त्या संधी द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस जातीपातीचं राजकारण होऊन आणि ही अशी पक्षांमधली कुरघोडी केलेली राजकारण करून मग तिथं त्यांना थांबवलं जातं, त्यांना पुढे संधी दिली जात नाही. त्यामुळं खरं तर त्याच्याबाबतचा आपण निष्ठावंताची ही व्याख्या खरं तर आज वेगवेगळी झालेली आहे. कारण जो तो पक्ष जातो इकडून उडी तिकडं मारली की तो म्हणतो मी निष्ठावान. मग जी खऱ्या कार्यकर्त्यांनी खरी लॉबिंग केलेली असती, खरी लोकांपर्यंत समाजापर्यंत त्या पक्षाचे ध्येय धोरणं पोहोचवलेले असतात त्यांच्यापर्यंत ते जातच नाही. त्यांचा विकासासाठी वरचा नेता बदलला की कार्यकर्त्यांना त्यांचं सगळं काम करावं लागतं. मग आज काय हवं आहे आपल्याला, का आज आपल्याला विकास करायचा आहे, मग तो पक्षाच्या माध्यमातून करत असताना त्या पक्षाशी बैमानी न करता त्या पक्षातील ध्येय धोरणं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. आज जर पक्षाशी बैमानी केली ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिले त्या पक्षाशी तुम्ही गद्दारी करून तुमचं अस्तित्व काय करणार आहात? तुम्ही मोठे कोणामुळे झालेला आहात? पक्षामुळे झालेला आहात. पक्षाने तुम्हाला विविध पदं दिली म्हणून तुम्ही काहीतरी करू शकलात, आणि त्या तुमची व्हॅल्यू काय होती? मग तुम्ही अपक्ष का नाही उभे राहिलात? मग तुम्ही अपक्ष उभं राहून तुमचं अस्तित्व सिद्ध केलं होतं का? नव्हतं. पक्षाने तुम्हाला दिलेल्या पदांमुळं तुम्ही विविध प्रकारची कामं लोकांसाठी जनसेवेसाठी केली, लोकांसाठी करता करता तुम्ही मोठे झालेला आहात. मग पक्षाने तुम्हाला मोठं केलं, मग ज्यावेळेस पक्षाला आता तुम्हाला एखादा विधान परिषद सदस्य विधानसभा सदस्य पक्षाला गरजेचं आहे, सत्तेसाठी हे आवश्यक आहे आणि सत्तेत असाल तरच विकास कामं करता येतात. त्यामुळं आपण सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून
पक्षालाच आपण मदत केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांपासूनचा सेनेचा कार्यकाळ पाहिला आहे आणि आता ही सगळी मधल्या पट्ट्यामध्ये मधल्या कार्यकाळामध्ये सेना भरकटली होती, नेतृत्व चुकीचं बसलं होतं, नेमकं सुशिक्षित नेतृत्व असल्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. साहेब कसं असतं, नेतृत्व उच्च शिक्षित आहे, अशिक्षित आहे, कमी शिक्षित आहे या बाजूला ठेवू आपण. महत्त्वाचा विषय असतो का माणूस अनुभवाने मोठा होतो. मग ज्याही नेतृत्वाकडं या ठिकाणी काही संधी असतात किंवा काही नेतृत्व उपजवायची असतात तेव्हा त्यांचं कार्य असतं की आपल्या घरातली लोक, म्हणजेच हा एक पक्ष म्हणजे एक घर आहे, हे घरातली लोक कशी मोठी केली पाहिजेत, आपल्या पक्षातल्या लोकांना किती संधी दिली पाहिजेत, कुठल्या कुठल्या गोष्टीला कुठं थांबलं पाहिजे, हे त्या व्यक्तीची कला आहे. आता कुणाला दोष द्यायचा आणि कुणाला चांगलं म्हणायचं यापेक्षाने जास्तीत जास्त आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. शरद सरोन यांनी पक्ष सोडून पक्षातल्या सगळ्या ह्या गोष्टींना बाजूला सारून स्वतःचं एक अस्तित्व सिद्ध केलं, स्वतःची संघटना स्वाभिमान संघटनेच्या दृष्टीनं मोठी केली आहे. आज तो मनुष्य पुन्हा स्वगृही आला आहे, त्यांचं अनालिसिस कसं कराल, त्या नेतृत्वाबद्दल काय सांगाल? साहेब शरद सोनवणे पासून जेव्हापासून आम्ही त्यांना ओळखतो अत्यंत निस्वार्थी माणूस मला तो दिसतो. पक्षीय राजकारणापलीकडेही लोकांप्रती असलेलं त्याचं जिव्हाळा, कारण काय असतं प्रत्येकाचे हेतू हे वेगवेगळे असतात. राजकारणातून कोणाला पैसे छापायचे असतात, कोणाला समाजसेवा करायची असती, कोणाला लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या मनावर अधिराज्य करायचं असतं. मग या सगळ्या गोष्टी करत असताना शरद सोनवणेंबाबत एक गोष्ट मला सगळ्यात महत्त्वाची जाणवली, ती म्हणजे विधान परिषद किंवा विधानसभेसाठी ते पहिले काही इच्छुक नव्हते, परंतु स्वाभिमान संस्थेच्या मार्फत ते लोकांची कामं करत होते. मग लोकांच्या अडीअडचणी, कुणाचे लग्न करणे, कुणाच्या ॲक्सिडेंट झाले तिथं मदत करणे, कुणाचं घर जळालं तिथं मदत करणे, ही कामं त्यांची जी चालू होती. आणि त्यासोबत जे ते जेव्हापासून शिवसेनेत आले आणि शिवसेनेसोबत जोडले गेले तर ते समाजकारण करता करता हळूहळू शिवसेनेसोबत ते एकनिष्ठ होत गेले आणि एकरूप होत गेले. त्याबरोबर त्यांच्या अंगी जी शिवसेनेची जी चिकाटी आहे ती जोडली गेली. 2009 जरी त्यांचं उमेदवारी नाकारली गेली, म्हणजे डिक्लेअर होऊनही नाकारली गेली, तरी तो माणूस सेनेतच राहिला. त्यानंतरही पुन्हा पक्षासाठी काम करत राहिला, समाजकारण करत राहिला. मग या अशा गोष्टी आहेत की जिथं आपल्याला दिसतंय की हा माणूस फक्त स्वार्थासाठी नाही तर समाजसेवेसाठी काम करतोय. आज हा माणूस एकाही रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही असं तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता, कारण की तुमच्या घरानं सेनेमध्ये फार अभिमानानं स्वाभिमानानं सेनेसाठी सेवा केली आहे, सेनेसाठी आपल्या घराचा बराचसा वेळ दिलाय, आपल्या सगळ्या परिवाराचा वेळ दिलाय. शरद सोनवणे यांच्याबद्दल तुम्ही कसं या माणसाला जवळ पाहिलंय, भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये या माणसाबद्दल जे काय आरोप होत आहेत त्याला तुमच्याकडे काय उत्तर आहे, तुम्ही त्या माणसाला जवळून काय पाहिलंय? सर, एखाद्यावर भ्रष्टाचारचे आरोप करणं आणि ते सिद्ध करणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार फरक आहे. आरोप नसते केले तर ते सिद्ध करावेत, त्यांच्या विरुद्ध जर खरोखर काही तसे आरोप असतील तर त्याच्याविरुद्ध कोर्ट कचेऱ्या करून त्या व्यक्तीविरुद्ध आपण सगळी कायदेशीर कारवाई करून त्यांना कायद्याच्या कचाट्यात आपण अडकू शकतो. जर हे आरोप सिद्ध झाले नाही तर विनाकारणची म्हणजे त्यांची आपण कसं आब्रुनुस्कन का करावी. एखाद्याने जर ते गुन्हा केलेला असेल तर माझं तर असं स्पष्ट मत आहे, जो कोणी व्यक्ती दादांविरोधात आरोप करत असेल त्यांनी ते सिद्ध करावेत, कोर्टात जावं. जसं जैन हे घरकुल घोटाळ्यामध्ये अडकले होते, तो सिद्ध झाला, त्यांना पनिशमेंट झाली, तसंच माझं मत आहे यांच्याविरुद्ध जर पुरावे यांच्याकडे कोणाकडे नाहीच त्यामुळे कोणी काही करतच नाही आहे.